हिंदू धर्मात सण उत्सवाला अधिक महत्व असते. सण जरी एक असला तरी तो साजरा करण्याच्या चालीरीती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. आता हेच बघा ना, वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावच्या नरसाळेवाडीतील राणे कुटुंबाच्या घरी गणेश चतुर्थी उत्सवात गावच्या ग्रामदैवतांची पूजा केली जाते. कसा असतो हा उत्सव याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर सामख यांनी. प्रत्येक गावच्या चालीरीती या निरनिराळ्या असतात. वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावातील नरसाळवाडीत पूर्वापार एक परंपरा जपली जात आहे. वाडीतील प्रमुख घर असलेल्या राणे कुटुंबियांच्या घरी गौरी पूजना दिवशी गावच्या दैवतांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थी म्हटली की आपल्याला केवळ गौरी गणपती पूजनच तेवढं ध्यानात येतं. मात्र मांगवलीतील नरसाळवाडीत एक वेगळीच प्रथा आहे. येथे वाडीत राणे कुटुंबात गावच्या दैवतांच्या मुखवट्यांची पूजा केली जाते. गौरी पूजना दिवशी या उत्सवाला प्रारंभ होतो व गौरी विसर्जना दिवशी याची सांगता होते. सखाराम राणे यांच्या घरी हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्याच्या आधी ग्रामदैवतेला कौल लावून परवानगी घेतली जाते. त्यांच्या परवानगी नंतर हा उत्सव केला जातो. गौरी पूजना दिवशी सकाळी सर्व मुखवट्यांना वस्त्र घालून सजवण्यात येते. दुपारी महाआरती केली जाते. आरती झाल्यानंतर 15 नैवेद्य सर्व दैवतांना दाखवले जातात. सर्वांची गाराणे व नवस बोलले जातात. या दिवशी दुपारी वाडीतील सर्व मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. दीड दिवस हा उत्सव साजरा केला जातो. शिवकालापासून हा उत्सव साजरा केला जात असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. माझे नाव सखाराम रावजी राणे. ह्या गावची आम्ही पाटीलगी करतो. आमचं एक ग्रामदैवत आहे. त्याप्रमाणे दीड दिवसाचा गौरी गणपतीचा सण हा दीड दिवस ग्रामदैवत इथे आम्ही स्थापना करतो. ही परंपरा हा शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे. ती आम्ही ही आजपर्यंत जपत आलेले आहेत. पहिला आमचा ग्रामदैवत रवळनाथ आहे, दुसरा आहे ब्राह्मणदैवत, तिसरा आहे मंगेश्वर, चौथा आहे रामेश्वर, पाचवा आहे गांगो. अशी आमची दैवतांची रचना आहे. आणि दोन देवी आहेत, एक इटला देवी आहे, एक पावना देवी आहे. या गावामध्ये 12 वाड्या आहेत. 12 वाड्यात आमच्या गावात 5 वचनदार मंडळी आहे. त्यात आम्ही राणे परिवार हा सगळा आमचा एक नंबर वचनदारी आहे. त्यात आमच्याकडे दामदारखाना गावचा आमच्याकडेच असतो. आज गौरी गणपतीचा तिसरा दिवस, त्या दिवशी आम्ही गौरी नेसवतो. त्याचप्रमाणे ग्रामदैवत आम्ही नेसवतो. आणि हा सकाळी 8 वाजल्यापासून सोहळा चालू होतो. त्याप्रमाणे गृहपूजा करतात देवाची. बाकीची आरतीनंतर आम्ही करतो असणारे गावातले लोक. आता ह्यानंतर नैवेद्य झाले दाखवून. नैवेद्य आमचे एकूण देवांचे 15 नैवेद्य आहेत ग्रामदेवतांचे. आणि त्यानंतर मग आता आरती झाल्यानंतर, नैवेद्य झाल्यानंतर आता गावचे लोक असणारे 12 वाड्यातले लोक
इथे सकाळपर्यंत रात्रभर भजन कीर्तन करीत असतात आणि सकाळी उद्याला आम्ही दुपारी हा कार्यक्रम 3 वाजता आम्ही समाप्ती करतो. माझं नाव सो मयुरी मंगेश राणे. मी राणेंची सून. आमचा हा गौरी गणपतीचा सण असाच आम्ही दरवर्षी साजरा करतो मोठ्या उत्साहाने. आम्ही वाडीतील सर्व महिला सर्व एकत्र येऊन फुगड्या वगैरे घालून मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडतो. उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. भजन कीर्तन यांच्या माध्यमातून देवाचा जागर केला जातो. त्या दिवशी गावातील भजन मंडळी येऊन आपली भजन कला सादर करतात. त्याचबरोबर महिलांचा फुगडी कार्यक्रमही यावेळी सादर केला जातो. गावच्या वार्षिकाप्रमाणेच हा उत्सव साजरा होतो. भाविकांची या कार्यक्रमाला मोठी गर्दी असते. गौरी विसर्जना दिवशी या उत्सवाची सांगता होते. आजच्या विज्ञान युगातही वाडींची ही प्रथा नवीन पिढी त्याच उत्साहाने जोपासत आहे.